Now we will see the resistors in parallel. Before that, here what is given, do you know? The resistance of some conductors becomes nearly zero if their temperature is decreased up to a certain value close to 0 Kelvin. Kelvin is the SI unit of temperature. Temperature is a unit of Kelvin. 0 Kelvin cha javal temperature jar reduce kele ekhadya conductor cha tar tyacha resistance jo ahe to resistance kay honar ahe, it becomes nearly zero. Ma conductor cha resistance jar decrease hon to javal javal 0 cha javal gela tar kay honar ahe, it becomes a such conductor kiwa tya conductor la kay mhanaycha ahe, super conductor. Such conductor is called as super conductors. Some conductor do not obey Ohm's law. आता सगळेच conductors Ohm's law obey करतात असं नाही. Ohm's law obey करत असतील तर काय मिळणार आहे तुम्हाला? The temperature जो graph आपण बघितला potential difference across current, तो graph आपल्याला काय मिळतो? Straight line passing through origin. मग असा graph न मिळता कोणत्याही type चा graph आपल्याला मिळणार आहे. Any curve graph मिळत असेल त्याचा voltage against current चा. जे कंडक्टर्स ओहम्स लॉ फॉलो करतात त्यांचा ग्राफ कसा असणार आहे? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू कंडक्टर. आणि आता काही कंडक्टर्स काय करणार आहेत? दे डू नॉट फॉलो द ओहम्स लॉ. मग त्यावेळे त्या कंडक्टर्सला काय म्हणायचं आहे? नॉन ओहमिक कंडक्टर्स. म्हणजे कंडक्टर्सचे दोन टाईप्स आहेत, ओहमिक कंडक्टर्स मीन्स द कंडक्टर्स विच फॉलो द ओहम्स लॉ किंवा विच ओबे द ओहम्स लॉ, अँड नॉन ओहमिक कंडक्टर्स म्हणजे कोणते असणार आहेत? दे डू नॉट फॉलो ओहम्स लॉ. ओहम्स लॉ फॉलो करत नसतील नसणारे नॉन ओहमिक कंडक्टर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस करंट हा जर ग्राफ बघितला तर इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन. मग वी विल गेट एनी कर्व, कोणताही कर्व आपल्याला मिळणार आहे त्यावेळेला. आता सुपर कंडक्टर्स काय आहेत हे तुम्हाला पुढं 11th मध्ये स्टडी करायला मिळेल. नाव वी विल सी द नेक्स्ट way of connecting the resistors, and that is resistors in parallel. Ata parallel kashala manayacha, when the resistors are called said to be parallel. Ata if when number of resistors are connected between two common points, number of resistors are connected between two common points. See here, three resistors R1, R2, R3, they are connected between the two common points C and D. दोन कॉमन पॉइंट्समध्ये जर नंबर ऑफ रेझिस्टर्स कनेक्ट केलेले असतील, सच अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज रेझिस्टर्स इन पॅरलल. अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेझिस्टर इज सेम. इन दॅट केस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेझिस्टर इज सेम. बघा, सपोज हियर कसे जोडलेले आहेत? दीज आर थ्री रेझिस्टर्स R1, R2 अँड R3. दे आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स सी अँड डी. सर्किटमधली एक ब्रांच घेतली आपण आणि ते सी आणि डीमध्ये हे थ्री रेझिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स सी अँड डी सच दॅट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी रेझिस्टन्स ईच रेझिस्टर्स इज सेम. पोटेन्शियल डिफरन्स जर आपण त्यांच्या अक्रॉस सी आणि डीमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच R1, R2, R3च्या अक्रॉस असणार आहे. म्हणजेच when number of resistors are connected between two common points so that the potential difference across each resistor is same, potential difference across each resistor is same, then this combination is called resistors in parallel. त्याला काय म्हटलेलं आहे? resistors in parallel. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो बघा, इथं तुम्हाला हा करंट आहे, सर्किटमधून जाणारा करंट आय असेल, तर ज्या वेळेला तो R1, R2, R3 या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये एंटर होतो त्यावेळेला करंट आय इज डिव्हायडेड इनटू I1, I2, I3. आता हे तीन रेझिस्टर्स जे आहेत त्याच्यातला जो ग्रेटर असेल, मग करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स. मग ज्याचा रेझिस्टन्स जास्त त्याच्यामधून जाणारा करंट हा काय असतो? कमी. आणि ज्या रेझिस्टरचा रेझिस्टन्स कमी त्याच्यातून फ्लो होणारा करंट काय असणार आहे? ग्रेटर. मग हे डिव्हिजन जे आहे I1ची व्हॅल्यू, I2ची व्हॅल्यू, I3ची व्हॅल्यू कशावर डिपेंडंट असणार आहे? द रेझिस्टर्स रेझिस्टन्स ऑफ दीज थ्री रेझिस्टन्स रेझिस्टर्स. मग
जर सगळ्यात ग्रेटर आय वनची व्हॅल्यू आर वन असेल, आर वन हा रेजिस्टर ग्रेटर असेल, तर त्याच्यामधून फ्लो होणारा करंट हा काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू कमी असणार आहे. म्हणजे आय वनची व्हॅल्यू आय टू आणि आय थ्रीपेक्षा कमी असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला इन पॅरलल कॉम्बिनेशन हे जे डिव्हिजन होणार आहे, करंट आय हा डिवाइड होणार आहे, तो या तीन रेजिस्टन्समधून फ्लो होणार आहे आणि परत या कॉम्बिनेशनमधून बाहेर येताना पुन्हा करंटची व्हॅल्यू काय असेल, आय एवढी असेल. मग हे जे डिव्हिजन होणार आहे, डिस्ट्रीब्युशन होणार आहे करंटचं थ्रू थ्री ब्रांचेस, रेजिस्टन्सच्या या तीन ब्रांचमधून जाताना हे डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, इट डिपेंड्स ऑन आर वन, व्हॅल्यू ऑफ आर वन. आणि करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेजिस्टन्स. करंट हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे रेजिस्टन्सला. म्हणजे ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ग्रेटर, त्याच्यामधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे, कमी असणार आहे, स्मॉलर असणार आहे. हे असणार आहे पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन कशाला म्हटलेलं आहे, वेन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू पॉइंट्स, बिटवीन टू कॉमन पॉइंट्स, सो दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज अ सेम, दिस कनेक्शन इज कॉल्ड ॲज रेजिस्टर्स इन पॅरलल. नाव वी विल सी हाऊ टू फाईंड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ दिस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. अँड फॉर दॅट draw the circuit. See the circuit. In this circuit, in the circuit, see between point C and D. And now, three resistors R1, R2 and R3, they are connected in parallel. To measure the current through the resistors, ammeters are connected in series. Ammeter are connected in series. Current flowing through R1 resistor is denoted by I1. Current flowing through R2 resistor is denoted by I2. And current flowing through R3 resistor is denoted by I3. See here, for this parallel combination of resistors between C and D, battery, key and this ammeter, they are connected in series. And to measure the potential difference between C and D, a voltmeter is connected in parallel. Voltmeter kasa connect kelela hai? Parallel madhe connect kelela hai. Ammeter kasa hai circuit madhe? Series madhe jodlela asto. Ma, resistors. Ata, you will ask in exam, the question which is asked is, obtain the expression for the effective resistance when the three resistors are connected in parallel. मग त्यावेळेला डायग्रॅम इम्पॉर्टंट असणार आहे. डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला बॅटरी, की, ॲमिटर, वोल्टमीटर, इथं तीन ॲमिटर्स आहेत, या प्रत्येकाला पोलॅरिटीज दाखवायचे आहेत, म्हणजे त्यांचे टर्मिनल्स. आता करंटची डायरेक्शन, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. ॲट पॉईंट सी आल्यानंतर तो करंट काय होणार आहे, आता आय एवढाच करंट या वोल्टमीटरमधून पण पास होणार आहे. आणि ज्या वेळेला या तीन रेझिस्टर्सचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे, द करंट इज डिवायडेड इन टू थ्री व्हॅल्यूज आय वन, आय टू, आय थ्री, याच्यामध्ये तो डिवाइड होणार आहे. आणि हे डिव्हिजन कशावर डिपेंडंट असणार आहे, व्हॅल्यू ऑफ आय, आय वन, आय टू, आय थ्री डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ आर वन, आर टू, आर थ्री, अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स. किंवा करंट फ्लोईंग थ्रू ईच रेझिस्टर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स रेझिस्टन्स. मग आता रेझिस्टर्स R1, R2, R3 are connected in parallel between points C and D. तुम्हाला आन्सर लिहिताना तुमची डायग्रॅमवरती येणार आहे, नंतर डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन आणि नंतर काय असणार आहे, डेरिवेशन. मी इथं एकाच पेजवरती हे पुढं मागं तुम्हाला एक्सप्लेन करताना इथं ही फिगर दिसावी म्हणून मी हे असं लिहिलेलं आहे. यू हॅव टू राईट द डिस्क्रिप्शन, यू राईट द आन्सर बिलो द फिगर. फर्स्ट ड्रॉ द figure and while writing the answer for effective resistance of resistors in parallel, first write its definition. फक्त definition लिहा, नंतर diagram येईल, नंतर तुमचं answers derivation येणार आहे. Resistors R1, R2 and R3, they are connected in parallel between point C and D.
V is the potential difference between C and D. C आणि D या दोन पॉइंट्स मधला पोटेंशियल डिफरन्स कशाने डिनोट केलेला आहे, कॅपिटल V. I1, I2, I3 are the current, B the current flowing through resistors R1, R2 and R3. R1, R2 आणि R3 मधून जाणारे करंट्स कशाने डिनोट केलेले आहेत, तर I1, I2 आणि I3 ने डिनोट केलेत. टोटल करंट इन द सर्किट जो आहे तो I ने दिला जाणार आहे, अँड I इज इक्वल टू काय असणार आहे, I1 प्लस I2 प्लस I3. दिस इज युअर इक्वेशन 1. बघा, तुम्ही सिरीज कॉम्बिनेशनसाठी पोटेन्शियल डिफरन्ससाठी लिहिलं V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. आता पॅरलल कॉम्बिनेशनसाठी पहिलं इक्वेशन हे कशावरती असणार आहे, करंट, आणि I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. आता इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ थ्री रेझिस्टर्स बी डिनोटेड बाय RP. तो कशाने डिनोट होणार आहे, RP. RP इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन सी अँड डी. देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ओहम्स लॉ काय आहे, I इज इक्वल टू V अपॉन I. त्याच्यावरून I ची व्हॅल्यू काय येणार आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. देअरफोर हियर फॉर दिस इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा फॉर दिस सर्किट I इज इक्वल टू काय येणार आहे, V अपॉन RP. I इज इक्वल टू V अपॉन RP. अँड सिमिलरली वी कॅन राईट व्हॅल्यूज ऑफ R1, I1, I2, I3. अँड दे आर, I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. नाव सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन ऑफ I1, I2, I3 इन इक्वेशन 1. वी गेट, बघा, I इज इक्वल टू V अपॉन RP इज इक्वल टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2 प्लस V अपॉन R3. सी द न्यूमरेटर, न्यूमरेटर V याच्यातून कॉमन घेतला तर V हा दोन्ही बाजूतून काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, अँड वी विल गेट 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. इफ n नंबर ऑफ रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, काय येणार आहे, इफ n नंबर ऑफ रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, किती रेझिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत पॅरललमध्ये, जर n नंबर ऑफ रेझिस्टर्स पॅरललमध्ये कनेक्ट केले तर त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय असणार आहे, 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस अप टू 1 अपॉन RN हे असणार आहे. आता याच्यामध्ये आता सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन केव्हा यूज केलं जातं, पॅरलल कॉम्बिनेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर पहिलं काय असणार आहे, तर करंट फ्लोईंग या तिन्हीही रेझिस्टर्समधून जाणाऱ्या करंटची ॲडिशन म्हणजे काय येणार आहे, सम ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज द सम ऑफ करंट पासिंग थ्रू द थ्री रेझिस्टर्स हे असेल. त्याचबरोबर प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो, इक्वल असतो, हा हे एक असणार आहे. आणि आता जर तुम्ही हे फाइंड केलं आणि RP जर फाइंड करायचं झालं तर तुम्हाला एक एक्झाम्पल घेतल्यावरती लक्षात येईल, हा जो इक्विवॅलंट रेझिस्टन्स RP आहे हा इथं रेसिप्रोकलमध्ये लिहिला आहे, 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स of parallel combination is equal to the sum of reciprocals of individual resistors. Sum of reciprocals of individual resistors. हे R1, R2, R3 नुसते नाही आहेत तर त्यांचे काय आहेत, रेसिप्रोकल्स आहेत. मग तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्ससाठी आपण बघूयात. आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, तर आय इफ नंबर ऑफ रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल हे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं आहे, द इन्व्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. रेसिप्रोकलसाठी कोणता वर्ड इथं यूज केलेला आहे पुस्तकामध्ये, इन्व्हर्स. द इन्व्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ इन्व्हर्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेस. द करंट फ्लोईंग थ्रू अन इंडिव्हिज्युअल रेझिस्टर इज प्रपोर्शनल टू द इन्व्हर्स ऑफ इट्स रेझिस्टन्स. मी म्हणताना कसं सांगितलेलं होतं, करंट फ्लोईंग थ्रू इच रेझिस्टर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स अँड द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज सम ऑफ करंट्स फ्लोईंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेझिस्टर्स. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल रेझिस्टर इज सेम.
हा थर्ड पॉइंट येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ काय आहे, द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ रेझिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन द लीस्ट रेझिस्टन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल रेझिस्टर. म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा काय असणार आहे, सर्किटचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा प्रत्येक रेझिस्टरपेक्षा कमी असणार आहे, प्रत्येक रेझिस्टरच्या रेझिस्टन्सपेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. सर्किटचा रेझिस्टन्स आपल्याला रिड्यूस करायचा असेल तर कोणतं कॉम्बिनेशन रेझिस्टर्सचं यूज केलं जातं, रेझिस्टर्स इन पॅरलल हे कॉम्बिनेशन यूज केलं जातं. आता तुम्ही दोन बघितले डिफरंट टाईप्स, डिफरंट वेज ऑफ अरेंजमेंट ऑफ रेझिस्टर्स, मग एक सिरीज बघितलं आणि दुसरं पॅरलल बघितलं. तुम्हाला त्यांच्यामध्ये डिफरन्स हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो आणि डिफरन्स लिहिताना तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट असणार आहेत, हे पॉईंट्स तुम्हाला तिथे लिहायला लागतील. आणि तुमचा अजून एक पॉईंट वाढणार आहे सिक्स्थ, आणि तो म्हणजे त्याच्या फॉर्म्युलेसचा. आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री आणि वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री हा एक पॉईंट त्याच्यामध्ये ॲड होईल. नाऊ वी विल सी द सॉल्व्ड सम्स. आता पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे, रेझिस्टर्स हॅविंग रेझिस्टन्स ऑफ 15 ओहम्स 20 ओहम्स अँड 10 ओहम्स दे आर कनेक्टेड इन पॅरलल अँड व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द सर्किट. आर वन आर टू आर थ्रीच्या व्हॅल्यूज लिहायच्या आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स विचारला आहे. दे आर कनेक्टेड इन पॅरलल म्हणून वन अपॉन आर पी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा, वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री हे लिहिल्यानंतर व्हॅल्यूज घाला नेक्स्ट स्टेपमध्ये, वन अपॉन 15 प्लस वन अपॉन 20 प्लस वन अपॉन 10. आता इक्वल टू साईनच्या खाली इक्वल टू साईन द्यायचं आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीत, मग ह्या फ्रॅक्शन्सची ॲडिशन करताना आपण डिनॉमिनेटरचा एल सी एम घेतो आणि इथं एल सी एम किती येणार आहे, ह्या तिन्हीचा 15, 20 आणि 10चा 60. आणि मग 15 4 मल्टिप्लाय केलं तर 60 येतं, म्हणून 4 प्लस 20 3 मल्टिप्लाय केल्यावरती म्हणून 3 × 1 येणार आहे 3, 10 6 मल्टिप्लाय केल्यावरती 60 येतं म्हणून 1 × 6 म्हणजे 6, आणि ती जर ॲडिशन केली तर 13/60. आणि हे 1/RP इज इक्वल टू आहे, मग आर पी इज इक्वल टू जर काढायचं झालं तर ते किती येणार आहे, त्यांचा रेसिप्रोकल घेणार आणि तो रेसिप्रोकल किती येणार आहे, ही कुणाची व्हॅल्यू आहे 1/13, तर 1/RP इज इक्वल टू काय आलेलं आहे, 13/60. देअरफोर आर पी इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल लिहायचा, 1/RPचा रेसिप्रोकल काय येणार आहे, RP/1 नाही लिहिलं तरी चालतो, म्हणून आर पी इज इक्वल टू काय येईल, रेसिप्रोकल घेतल्यावरती व्यत्यास करायचा त्याचा, काय करणार आहात 16/ जे डिनॉमिनेटरला आहे ते न्युमरेटरला 60/13 आणि 13 डिवाइड केलं तर तुम्हाला डेसिमलमध्ये काय येणार आहे, रेझिस्टन्स 4.615 ओहम्स. आर पी इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ दिस पॅरलल कॉम्बिनेशन इज 4.615 आणि हे बघा 4.615 ओहम हा या प्रत्येक रेझिस्टरपेक्षा काय आहे, कमी आहे, हा 10 सर्वात कमी आहे, त्याच्याहीपेक्षा हा कमी येणार आहे. नाऊ वी विल सी द सेकंड सम. आणि कोणता आहे सेकंड सम, 3 रेझिस्टर्स हॅविंग रेझिस्टन्स 5 ओहम 10 ओहम 30 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 12 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस दॅम. ऑप्टेन द करंट flowing through the circuit and through the individual resistors. What is the effective resistance of the circuit? तुम्हाला 4 values इथं find करायचे. पहिलं obtain the current through the circuit. तो current find करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर या 3 resistorsचं parallel combination वरून effective resistance RP त्याचा find करायचा आहे. तुम्हाला potential difference between the parallel combination हे दिलेलं आहे, म्हणजे हे फाईंड करायचं आहे तुम्हाला. हा करंट फाईंड करण्यासाठी पहिला हे फाईंड करायला लागेल आर पी. तुम्हाला व्ही दिलेलं आहे 12 व्होल्ट्स, आर वन आर टू आर थ्रीच्या व्हॅल्यूज दिल्यात, मग गिवन व्हॅल्यूज लिहायच्या. त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, पहिल्यांदा तर पोटेन्शियल व्होल्ट काढायचं आहे तुम्हाला. पहिला हे व्होल्टेज दिलेलं आहे आणि तुम्हाला आय काढायचं आहे. आणि आता हा आय इज इक्वल टू काय असतं, आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. आय वन
प्लस आय टू प्लस आय थ्री म्हणून तुम्हाला आय वन आय टू आय थ्री या तीन व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला अजून काय काढायचं आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे आर पीची व्हॅल्यू. ह्या फोर व्हॅल्यूज तुम्हाला विचारलेल्या आहेत. मग आय वन इज इक्वल टू व्ही अपॉन आर वन, व्हॅल्यू घालायची 12 वोल्ट माहिती आहे आणि आर वन आहे 5, म्हणून 12 अपॉन 5. डेसिमलमध्ये आय वन किती येणार आहे, 2.4 अँपियर. आय टूची व्हॅल्यू व्ही अपॉन आर टू, 12 अपॉन 10 म्हणजे येणार आहे 1.2 अँपियर. आय थ्री इज इक्वल टू व्ही अपॉन आर थ्री, 12 अपॉन 30 आणि ते मिळणार आहे तुम्हाला 0.4 अँपियर. बघा याच्यामध्ये हा जो ओहम रेझिस्टर थर्ड आहे आर थ्री, त्याचा रेझिस्टन्स हा 30 ओहम आहे आणि त्या रेझिस्टन्समधून जाणारा करंट हा मिनिमम असणार आहे सगळ्यात. त्याच्यानंतर कोणता आहे 10, थोडा वाढला, आणखीन 5 ओहममधून सर्वात जास्त असणार आहे. मग त्याच्यानंतर आय इज इक्वल टू, फॉर पॅरलल कॉम्बिनेशन आय इज इक्वल टू करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज इक्वल टू सम ऑफ द करंट्स आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. त्या व्हॅल्यूज घातल्या तर तो करंट किती मिळणार आहे तुम्हाला 4 अँपियर. आणि नंतर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. त्यांच्या व्हॅल्यूज घाला 1/5 प्लस 1/10 प्लस 1/30. आता यांचा LCM किती येणार आहे 30. 5 6 30, 6 × 1 इज इक्वल टू 6, 3 10 3 30 म्हणून 1 × 3 इज इक्वल टू 3 ह्या सेकंड न्युमरेटर आला. आणि 30 1 30 इथं 1 हा थर्ड न्युमरेटर. आणि ह्यांची ॲडिशन करा किती मिळणार आहे तुम्हाला 10/30 म्हणजे 1/RP व्हॅल्यू आली 1/3. 1/RP किती आलं इथं, देअरफोर खालती लिहायचं असं 1/RP इज इक्वल टू तुम्हाला काय आलं 1/3. देअरफोर इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे पण तुम्ही रेसिप्रोकल आर पी इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल 1/3 रेसिप्रोकल किती येणार आहे 3. म्हणून इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द सर्किट किती आलं 3 ओहम्स. आणि हा प्रत्येक रेझिस्टन्सपेक्षा काय आहे कमी, कळले. आता याच्यानंतर म्हणजेच तुम्हाला करंट आता इथं पुढं अँड द करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टर्स पण काढलेला आहे आणि तो किती आहे तर इट इज 4 अँपियर एवढं आहे. आणि प्रत्येक रेझिस्टरमधून जाणार हा सर्किटमधून जाणारा करंट 4 अँपियर, प्रत्येक रेझिस्टर्सच्या अक्रॉसमधून जाणारा करंट जो आहे तो मिळाला तुम्हाला 2.4 अँपियर, 1.2 अँपियर, 0.4 अँपियर. हे तीन करंट्सच्या व्हॅल्यूज आणि हा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मिळाला हे तुम्हाला फाइंड करायचं होतं या सममध्ये. आता याच्या पुढे अजूनही तुम्हाला जे पॅरलल कॉम्बिनेशन तुम्ही शिकलात, सिरीज कॉम्बिनेशन शिकलात, मग त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस आपण यूज करतो, मग त्या इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस डोमेस्टिक फिटिंग कसं आहे, इलेक्ट्रिक सप्लायचं डोमेस्टिक फिटिंग जे आहे घरामध्ये असतं ते कसं आहे, त्याच्यासाठी प्रिकॉशन सेफ्टी डिव्हाइस कोणते आहेत हे तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहात. पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यानंतर इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बल्ब्स आहेत ते बल्ब्स सिरीजमध्ये जोडल्यावरती काय फरक असणार आणि ते जर पॅरललमध्ये जोडलं यांच्यामध्ये डिफरन्स काय येणार आहे, कोण जास्त ब्राईटर असणार आहे, याच्यासारखे क्वेश्चन्स आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. मग आता तुम्हाला झालेला आजचा जो पार्ट आहे आत्ताचा त्याच्यामधून तुम्हाला काय काय लिहायला येणार आहे, तर यू आर एबल टू राईट द क्वेश्चन. आता कोणता क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला, पहिला ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फॉर रेझिस्टर्स इन पॅरलल. ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर द ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 3 रेझिस्टर्स R1, R2 and R3. हा फाइंड करायचा. आणि त्याच्यानंतर राईट द कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ रेझिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन तुम्हाला लिहायला येतो आणि तो कोणता आहे, राईट डिफरन्स बिटवीन रेझिस्टर्स इन सिरीज अँड रेझिस्टर्स इन पॅरलल. हे तीन क्वेश्चन्स सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि
पॅरलल कॉम्बिनेशनसाठी आणि सिरीज कॉम्बिनेशनसाठी जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत पुस्तकामधले ते सॉल्व करा.